आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. खारुताई तू लहान आहे, आम्हाला पटकन बोलून दाखवते का नाही? पण तू ही माय समज मनात ठेवते, पितांबरची याद येऊन राहिली नाही ले. लेकरा गुरु आज्ञेप्रमाणे काम करून राहिला पितांबर. बजाबाई जो तुझ्या मनात आहे अंतरंगात आहे त्याला बाहेर कायले सुटते लेकरा. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. सानिद सानी सानिद बम गम निद 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 बम गम रे ग धब म धब म धब धब म ग रे ग रे सानी सा गम पम गम पम ग रे सा. सानिद सानिद सानी सानिद बम गम निद 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 बम गम रे ग धब म धब म धब गण गण गणात बूते. आई बघ जाई माते, धरणाचा बांध फुटला की पाणी बसा बसा वाहत आहे. अनेक जीवांना एका क्षणात जलसमाधी भेटते. ज्याला जलसमाधी मिळते ते सुटतेत, पण जे चिखलात ऋतून पडते त्यांची दैना होते. इंदुताई असच महापूर आला ना आमच्याकडे मालकीन भाई, बागचिलीवाल्यांचा वंशच कुठला. आणि आम्ही दोघी चिखलात ऋतून पडले. इंदुताई धीरानं घ्या लागते ना, त्याच असतं कवच आहे हे लाल वस्त्र. इंदुताई वरवर तर दगडाची झाले म्या, पण आई सकाळीस काय करत आले. शंभो शिवशंकरा, आमची सर्वांची सालबडीच्या महादेवावर लई श्रद्धा, यांनी लई केलं महादेवाच. माया पोटी आलेलं लेकरू जगतच नव्हतं, चार पोरींना जन्म दिला, समधी काळाने वडून नेले. मग आम्ही दोघांनी सालबर्डीच्या महादेवाले कडक नवस बोलला, कृपा झाली, मोरेश्वराचा जन्म झाला. लय लय जपलं मोरेश्वराले, लय काळजी घेतली. अंगापिंडानं मजबूत असलेल्या माय मोरेश्वराले नजर लागली, भरलेल्या माया संसाराले अशी कीड लागली, समद पोखरून सण्याने टाकलं. माया सुखावर दुर्दैवाची हीच पडली, आणि समद्याची राख रांगोळी होऊन गेली. ती निळा पाहिला मी मोरेश्वरान, चिंतामणी राव होते तसा साजरा होता अंगापिंडान. आपल्या वाड्यावर तर येत होता ना तो. मालकीनबाई भोग तर भोगाच लागते ना, एवढा धर्माचं काही कमी नाही केलं जी, पण कुठे चुकलं हे महादेवाला आणि कुलदेवी भाग जाईलच मालूम. नवरा गेला, तरणाताठा पोरगा गेला, वंशच कुठला. समध्या अशा आकांक्षा राग झाल्या, नशिबी उरले हे भोग आणि कर्तव्य. पाहिले कस निष्पाप प्राजक्ताच फूल आहे, हिच्यासाठी माय पाय जमिनीत रुतलेत, हिच्यासाठी जगा लागते. तिच्या डोळ्यात मले महामोरेश्वर दिसते. आता हीच महालेख, हीच महासर्वस्व. रडू नको माय, महाराजांना दया आली तर मार्ग भेटते. महाराज
दया करा दोगींवर गण गण गणात भूते गण गण गणात भूते सद्गुरु आई माऊली म्हणते तेच खरं का मायावी राक्षसाचं खरं रूप समजतच नाही मले जेव्हा सावकाराचं खरं रूप समजलं का नाही तेव्हा सावकारानं माझ्या परमपूज्य वडील आणले भाऊसाहेब आणले पुरतं लुबाडलं होत नाजूक सुवासिक फुलांनी बहरणारं पारिजातक मनात घेऊन गोड साजरी स्वप्न डोळ्यात घेऊन सासरी आली मी पण मनाचा भावनांचा निवडुंग झाला सुंदर रंगीबिरंगी पंखांचं फुलपाखरू झालंच नाही कोशात गुरफटलेली सुरवंटच राहिली मी माया सर्वस्वाले सुरुंग लावणारा सावकाराचा तो चेहरा भयानक होता तर पाय ना भोकनी झाली का तू तुले दिसून नाही राहिला का महा चेहरा हा स्पष्ट लिहिलं आहे ना महा कपाळावरत जन्मजातच हलकटाव मी पण सावकार पण परंतु राहिलं कोठे सुख्या कचऱ्यावानी समज जाळलं म्या लुबाडला तुझ्या बापाले जमीन जुमला फुकला आलिशान वाडा बांधला पैसा जमा केला सोनं घेतलं आणि तुझ्या बुढ्या बापाले बाजूला फेकला म्या समज केलं लाज वाटू द्या सावकार लाज लज्जा बायकाईले शोभते पुरुष असाच हवा निर्लज्ज भैताड आहे का तू हा छाताडावर तर बांधून नेणार होता का जमीन जुमला तुवा बाप आता या वाड्यात आणि या शेगावात राजावानी राहणारा व्यंकोबा टोळ देव भोळ्या सज्जन माणसाचा विश्वासघात करून विश्वास ठेवायला सांगितलं कोणी शरम वाटते मले धूर्त हा तुम्ही लाज वाटून राहिली मले तुमच्या सारख्या दुष्ट कपटी माणसाच्या नावाचं कुंकू लावती मी तर नको लावू ना माझ्या नावाचं कुंकू राणा पांढऱ्या कपाळाने तू असून नसून फरकच पडत नाही ना मले झालं तू काम ले जीप चालून राहिली ना तुई राहणं या खोलीत एकटी मर ना तुई गरजच नाही मले तुझ्या बापाच्या पैशाची गरज होती तोर लई सहन केलं तुले दिसाला ना कराले आणि म्हणे देखणी म्हणा मले अड तुया परीस लई देखण्या पोरी जीव ओवाळतेत मायावरत सावकार लई तोरा आहे ना तुले अबे जा नाही स्पर्श करत हा व्यंकोबा टोळ तुले तुझ्याशी संबंध ठेवणार नाही का तुले मूल देणार नाही बस बोंबलत सावकार तुले राहायचं तर राह ना तर तोंड काळा करतो तुझ्या मायात नवरा बायकोचा संबंधच राहणार नाही स्पर्श या शब्दाशी घट्ट नातं राहते माणसाच जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मनावर तक कोरला जाते तो स्पर्श बालपणात आईचा मायेनं झालेला स्पर्श ऋतुशांती झाली वयात आली तेव्हाचा
तवाचा तरल भावनांचा स्पर्श, सप्तपदी चालतानी नवऱ्याचा हाताले हातानी झालेला स्पर्श, मनाच्या क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटवते. भाईसाहेब, अन क्षणात इंद्रधनुष्य अग्निमंडलात बदलते, सासरच्या वाटेवर निखारे, अन अंगभर चटके, जोडीदार म्हणून खोड्यावर बसून राजकुमारावानी आलेला नवरा राक्षस स्वरूप धारण करते. गळ्यातलं मंगळसूत्र, गळ्यातला फास बनते, पायातले पैंजण, हातातल्या भांगड्या बेड्या. सहन कराच, बोलाच नाही. म्या बोलले, जा विचारला, थत्तळ घरात डांबलं मले. चापकानं चामडी सोलली माही, तुझ्या अंगाले स्पर्श भी करणार नाही. असं म्हणत वाळीत टाकलं मले. त्या अडगळीतल्या खोलीत माझ्या भावना कोमेजल्या. लय स्वप्न होती माही, आपले घर, अंगण, नातेवाईक, मुलं बाळ, जीव लावणारा नवरा. पण सावकाराच्या अहंकाराचा, घृणेचा असा वनवा पेटला, खराग झाली समजायची. मायातल्या स्त्रीची कुचंबणा केली, मले बाळ हवा होत, मातृत्व हवा होत. पण नवऱ्यानं सावकारन सूड बुद्धीनं मले स्पर्श भी केला नाही. म्या का जगत होती महामलेच समजत नव्हतं. मायातल्या नाजूक स्त्री भावनांना पायदळी तुडवत राहिला सावकार. आणि लगीन होऊन बी म्या कुमारीच राहिली. मले आई व्हायचं होत, मले आई व्हायचं होत. मायसाहेब, मायसाहेब, गण गण गणात भूते मातृदेवो भव, असं शास्त्र वचन आहे. देवापेक्षा बी जिचं स्थान मोठं आहे आणि तिन्ही लोकात ती वंदनीय आहे, त्या स्त्रीची इटंबना लय मोठं पाप आहे अंकोबा. नारायणी सारख्या पतिव्रता संस्कारित स्त्रीची जीवघेणी प्रतारणा करणाऱ्या अंकोबा, तो ब्रह्मांड नायक तुले क्षमा कसा करन? कुलीन स्त्री पासून मातृत्वाचा हक्क उरबाडून घेते यासारखं दुष्ट काम नाही. या दुष्कर्माची फळं तुली भोगा लागतील यंकोबा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. आता डोळ्यात अश्रू कायले? स्वतःच्या मूर्खपणाची लाज नाही वाटणार का मले? जो समोर दिसला त्याले अशा जळजळी शब्दानं बोलले म्या, का होरपळलेच समदे? तुम्हाला इतलं वाईट बोलले, वाईट वागले. कावेरी, बंकट, माय, बाबूजी, कोणा कोणाले नाही सोडलं म्या. अगं पण आता मी लाज वाटते हो, चुका तर माहीत होत्या ना. शंभू महादेव म्या शिरवले, सत्पुरुषाले घालून पाडून म्या बोलले. क्षमा कराजी महाराज,
केड़ा 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 हक्त बोलते। अरे बावरी, महाराजांनी कवच क्षमा केली म्हणून तर हा दिवस उजाडला। हो, आता नव्याने जगण्याची संधी भेटली आहे। आता नाही चुकणार म्या, समद्यांशी प्रेमानं वागेन म्या। आता आपल्याला नव्यानं उभं राहायचं आहे। म्या हाय संगती, अद्वितीय चमत्कार आहे हा महाराजांचा। देवच आहे ना पाठीशी आपल्या? हो ना कामुन्नी। हो आता बाबीले पण आपल्या जवळ आणू। सासूबाईं जवळच असेल ती, लय हात काढत असेल ती। कशी चुकले म्या, काळीतच ठेवून आले म्या। आता आपण आधी महाराजाला भेटू। आई माऊलीने लय मायेनं संकटातून बाहेर काढला आहे, सन्मार्ग दाखवला आहे। त्यांच्या चरणावर तो मस्तक ठेवून क्षमा मागायची आहे मले। हो भेटच लागते, थांब। पाय, बेलाची पानं बी आणली म्या। तू ह्या महाराजाचं काही नको मले। चुकले मी महाराज, मी चुकले, क्षमा करा मले। शरण आले जी, केडा केडा घडा होत भूते, केडा केडा घडा होत भूते। सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा। स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। जाजी गुरु माऊली, दूध आणलंय म्या। भास्करा, कायले आमच्या मांग मांग येते? आम्हाले पारंपरिक नियमात कायले बांधायला पाहते? सुगंध आले, सूर्य किरणाले बंद करून ठेवणारी डबी अजून तयार झाली नाही लेकरा। कायले उठा ठेवी करते? आम्हाला निसंग राहू दे ना, आमच्या मनाला येईल तसं करू आम्ही। आता तर स्नान झालं तुमचं, पाण्यानंच पाण्याला आंघोळ घालते का लेकरा? तस म्हणा, पण आता तर स्नान झालं ना म्हणून तर सण्यानी गरम दूध आणलं ना। गण गण गणात भूते लेकरा, सूर्य रोज आंघोळ करते का? झाडाले दुलकी लागते का? देह शुद्धी पाण्यानंच होते का लेकरा? हावजी, पण दूध ठेव ना इथं, जे येऊन राहिले त्याला द्या लागते ना। गण गण गणात भूते महाराज। महाराज, गण गण गणात भूते। शुभम भवतु। गण गण गणात भूते। भास्करा जी, यायली शंभू महादेवाचा प्रसाद दे जी। दूध एकच पेला होतो दूध, आता काय करावं? गण गण गणात भूते घ्या, शंभू महादेवाचा प्रसाद तुमच्या नशिबात होता, घ्या। भास्करा जी दे ना। हो घ्या जी। लाला, शंभू महादेवानं कृपा केली, दृष्टी दिली बद्रीले,
महाराज समधी तुमची लीला आहे जी। हाव जी तुमची छत्रछाया आहे ना। लय लय उपकार झाले महाराज जी। जावयाले दृष्टी आली शिवलिंग भेटलं आणि जीजीचा संसार सुखाचा झाला। समजा तुमच्यामुळे झालं महाराज। गण गण गणात भूते गण गण गणात भूते। आमची बिल्ली एकच आहे ना ती लाला समद शुभ होते। ही धुवासा सुसून आली ना वाड्यावर तो इंदुमती बागजिली वाले आणि सुलक्षणा। हो मोर्शीचे चिंतामणी राव आमचे मुनिमत होते ना जी। पण महाराज लय प्रामाणिक आणि सज्जन माणूस जी। जसे त्र्यंबक भाऊ होते ना तसे चिंतामणी राव। हो ना आता दोघी बी सोहळ्या चूल बी वेगळी इटाळ पाटाळ चालत नाही ना। इंदुताई ऐकतच नाहीत ना। समधी काम स्वतःच करते आम्हाला संकोचच वाटते ना। आता कसं आहे महाराज आपल्याच कुटुंबातली माणसं जिम्मेदारी आपलीच आहे ना। आणि वाड्यामध्ये की ना जेजी जवाई। लाला एक गोष्ट लक्षात ठेव जो ब्रह्मांड नायकाच्या प्रत्येक कृती मागे अर्थ राहते। गण गण गणात भूते। आमच्या सिली की आहेत ना दोघी। लाला धर्म संकटात अडकला पण मार्ग सामोरच आहे ना। सासू सुनेले साठेंच्या वाड्यात ठेव सोहळ्या आहेत ना दोघी। महाराज आमच्या मनातलं बोलला जी तुम्ही। आता समजा चौकस ठेव तुम्ही गण 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 हात बोलते। गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते।